नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय जवान जय किसान मित्रांनो खान्देश बैल बाजार यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करून घ्या कारण माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आणि जर युट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मैस विक्री गाय विक्री बैल बैलगुडी विक्रीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत होते पण आज तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमार्फत उस्मानी वाद बकरीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फार्म व्हिडिओ पाहायला भेटेल मित्रांनो या व्हिडिओमधील तुम्हाला पूर्ण माहिती मी देणार आहे तुम्हाला दिसतो या व्हिडिओमध्ये उस्मानीबाद बकरी दिसत आहेत तुम्हाला ते विक्रीत सर्व विक्रीत आणि त्यांचा जो व्यापारी आहे बापू हजारे हे त्यांचं नाव आहे मोठे व्यापारी ते सोलापूरचे ते त्यांच्याकडे सत्तर ते ऐंशी उस्मानीबाद बकरी विक्री आहेत त्यांच्याकडे बोकडे पण आहेत उस्मानीबाद बकरे पण आहेत जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांचा संपूर्ण पत्ता मी टाकणार आहे व्हिडिओमध्ये आणि पत्ता पण सांगणार आहे व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर सांगतो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्यांचा खूप मोठा फार्महस आहे सत्तर ते ऐंशी त्यांच्याकडे उस्मानीबाद बकरी विक्रीला आहेत आणि उस्मानीबाद बकरी दिवसाला एक लिटर दूध देते संध्याकाळ सकाळ आणि त्यांचं मटण तर जास्त तर आपल्या बँगलोर साईडला कर्नाटक साईडला जास्त त्यांची मागणी होती तिकडे जास्त ते विक्री होता तर मी तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर दे तुम्ही त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सांगतो तुम्हाला मी त्र्याण्णव स एकोणसाठ चौतीस त्रेचाळीस बावीस हा त्यांचा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांच्याशी नक्की संपर्क साधा आणि त्यांचा पत्ता तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यांचा पत्ता आहे त्यांचा पत्ता सांगतो तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करा बार्शी रोड वे वेरांग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर हा त्यांचा पत्ता आहे मित्रांनो परत एकदा सांगतो तुम्हाला मी बार्शी रोड वेराग तालुका बाशी जिल्हा सोलापूर हा त्यांचा पत्ता आहे तुम्हाला जर घ्यायचे असतील त्यांच्याकडून तर त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्यांच्याकडे बरेच गा बकऱ्या पण आहेत पिल्यावाले बकड्या पण आहेत जर घ्यायचे असेल तर नक्की संपर्क साधा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्यांच्याकडे खूप मोठा फार्म हाऊस येतो शेतकरी बांधवांनो उस्मानाबादी बकरी बद्दल जराशी माहिती आपण ऐकून घेऊ ऐका तर उस्मानाबादी शेळीचा रंग प्रामुख्याने काळा असतो कान लोंब करणारे शिंगे मागे वळलेली कपाळ बहिर्वक्र असते उंची पासष्ट ते सत्तर सेमी असते जन्मत वजन दोन पूर्णांक पाच दशांश किलो व वा पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन तीस ते पस्तीस किलो व बोकडाचे वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो असते बघितलं मित्रांनो या व्हिडिओ मध्ये तर आजच्या दुसऱ्या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो हा आजचा दुसरा व्हिडिओ याच्यामध्ये तुम्हाला शिरोई व कोटा बकरी पाहायला भेटेल तर मित्रांनो त्यांचं फार्म आहे लकी गोट फार्म नाशिकमध्ये त्यांच्याकडे बरेच बकरी बोकड विक्रीसाठी आहेत जर तुम्हाला घ्यायचं असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही नाशिकमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस एकोणसाठ शहाण्णव हा त्यांचा मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला शिरोई किंवा कोठा बकरी विक्री घ्यायची असेल किंवा बोकड विक्री घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये त्यांचा खूप मोठा फार्म हाऊस आहे त्यांच्याकडे बरेच बकरी आणि बोकड विक्रीला आहेत पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही मित्रांनो तुम्हाला पण माझ्या यूट्यूब चॅनलला जर व्हिडिओ टाकायचे असेल तर तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मला कमेंटमध्ये टाका मी तुमच्याशी नक्की संपर्क साधणार आहे पाहू शकता मित्रांनो त्यांच्याकडे कमीत कमी शंभर दोनशे बकरी विक्रीसाठी आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील मोठे व्यापारी ते त्यांच्याकडे शिरोई व कोटा जातीच्या बोकड बकरी विकायला भेटेल तुम्हाला मोठे व्यापारी इथे जर घ्यायचं असेल तर नक्की संपर्क साधा पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही परत एकदा त्यांचा मोबाईल नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस चौवेचाळीस एकोणसाठ शहाण्णव हा त्यांचा मोबाईल नंबर आहे मोठे व्यापारी ते जर घ्यायचा असेल तर नक्की संपर्क साधा मित्रांनो शिरोही बकरी बद्दल अशी आपण माहिती ऐकून घेऊ ऐका तर सिरोही नस्ल की बकरिया ज्यादातर राजस्थान के सिरोही जिले में पाई जाती है तथा सिरोही जिले से लगे हुए कुछ जिले जैसे नागौर सीकर अजमेर टोंक उदयपूर भीलवाडा इन जिलों में भी नसल की बकरी का पालन किया जा रहा है मित्रांनो यांच्याकडे कोटा आणि शिरोई जातीच्या बकरी आणि बोकडी उपलब्ध आहेत आपण शिरोई जातीच्या बकरी बद्दल संपूर्ण माहिती ऐकली तर आता कोटा बकरी बद्दल आपण माहिती ऐकूया चला तर ऐकूया कोटा बकरियों को करोली बकरी करोली गोट भी कहा जाता है कोटा बकरी का नाम उत्तर पश्चिमी भारत के राजस्थान राज्य के कोटा जिले के नाम पर रखा गया है सबसे ज्यादा इस बकरी की नस्ल पूरे राजस्थान और गुजरात राज्य में देखने को मिलती है मित्रों तुम्हारा शिरो जटा जकरी तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण महिला तर तुम्ही लकी फार्म त्यांच्याकडे बरेच बकरी बोकड़ी आहेत चला तर मित्रांनो आजची व्हिडिओ संपलेले आहेत तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा